शहर के सिविल लाइन स्थित प्रेस क्लब में नागपुर यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट इन एसोसिएशन और तिलक पत्रकार भवन नागपुर प्रेस क्लब द्वारा मीट द प्रेस का आयोजन किया गया। मीट द प्रेस के दौरान शहर के पुलिस कमिश्नर अमितेश कुमार इन्होंने पत्रकारों से विविध विषयों पर चर्चा की, साथ ही शहर में सुरक्षा दृष्टि से कार्यान्वित किए जाने वाले योजनाओं के बारे में जानकारी दी। नागपुर प्रेस क्लब द्वारा मीट द प्रेस का आयोजन किया गया था, जिसे शहर के पुलिस कमिश्नर अमितेश कुमार से पत्रकारों ने संवाद किया। इस दरमियान पत्रकारों ने सीपी अमितेश कुमार इनसे विविध मुद्दों को लेकर चर्चा की, साथ ही सीपी अमितेश कुमार इन्होंने पत्रकारों को शहर में कार्यान्वित होने वाली योजनाओं के बारे में जानकारी दी, जिसमें एक मुद्दा शहर में गाड़ियों पर लगी फैंसी नंबर प्लेट पर कार्रवाई के बारे में जानकारी है। आता श्री इश्नी आणि मैत्र साहेबांनी सांगितले की काही ऑफेंडिंग प्रश्न करू नका, गेस्ट आहे, गेस्ट तर आहे आम्ही, परंतु आम्हाला असं वाटतो की आम्ही कोणत्याही प्रकारचे जे प्रश्न असतील, म्हणजे लोकांचे जे विषय असतील, ते आपले माध्यमांनी आमच्यापर्यंत पोहोचते, कारण आपण एक प्रमुख माध्यम आहे ज्यांना कुठे काय चालू आहे, कोणाचे काय प्रश्न आहे, ते आपल्यापैकी जास्ती चांगल्या रीतीने कोणी आयडेंटिफाय करू शकत नाही। आम्ही आमचे धारणा सांगतो, ज्यावेळी आपले बातमी येते आम्ही कधी ते निगेटिव्ह दृष्टिकोनातून ते बघत नाही। आमचे पुलिस फोर्स करून पण चुका होत असते बरेचसे वेळी, ते अपेक्षा जे लोकांची अपेक्षा आहे ते पूर्ण होऊ शकत नाही, परंतु प्रयत्न प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे याची तशी राहील याची आमची खात्री आहे। म्हणून कोणत्याही प्रकारचे जर प्रश्न असतील, जे ज्यावर आपल्याला वाटत असतील की पोलिसांना त्या दिशेने पण प्रयत्न करायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणाला वाटत असतील की यावर गरजपेक्षा जास्ती लक्ष पोलिसांनी दिले किंवा गरजपेक्षा कमी लक्ष पोलीस देत आहे, जे काही विषय असतील आपण नक्कीच आम्हाला सांगावी, फोनवर सांगावी, प्रसारमाध्यमांनी पेपरमध्ये छापून सांगावी। काही आमची काही वैयक्तिक यामध्ये काही आक्षेप राहणार नाही अशी आम्ही नक्कीच आपल्याला सगळ्यांना गवाही देतो, कारण आम्ही शहराला गेस्ट म्हणजे आम्ही ट्रान्सफरेबल जॉबमध्ये आहे, आम्ही आमचे राज्यातून जिथे आमचे जन्म झाले तिथून आम्ही बहुतेक 11-1200 किलोमीटर लांब आम्ही नोकरीसाठी आलेले आहे, आणि प्रत्येक 2-3 वर्षात आम्ही बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जात असतो। आमची फक्त एवढेच असते की जे जिथे नोकरी केले, जे सरकारनी ज्यासाठी आम्हाला युनिफॉर्म दिली, सरकारनी ज्यासाठी आम्हाला पगार देत आहे, ज्या आमचे कर्तव्य सरकारनी आणि संविधाननी जे आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, ते जे बेस्ट केपेबिलिटीजनी जे जास्तीत जास्त प्रमाणात ते पूर्ण करता येईल तीच पूर्ण करावी, हीच आमची एकमेव ध्येय आहे आणि राहणार पण आहे। म्हणून ही कोणाचेही वैयक्तिक काही विषय नसतात, प्रसारमाध्यमची असो किंवा आम्ही बाकी जे ज्यांच्यावर कारवाई पण करत असते त्यामध्ये पण आमचे म्हणणं आहे की काही त्यामध्ये वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक भावनातून कधीही पोलीस यंत्रणाकडून होत नाही। आमचे कोणी मित्र नाही, आमचे कोणी दुश्मन नाही, आम्हाला न तर बरेचसे म्हणजे मित्र म्हणजे ते आय मीन असे सगळे मित्र आहे। सांगण्याचे उद्देश की कोणी काही आमचे कोणाचे बाजूनी आम्ही करणार किंवा कोणाचे विरुद्ध आम्ही करणार अशा काही आमचे भावना नक्कीच नसतात आणि नसणार पुढचे भविष्यकाळात नसणार पण नाही अशी आम्ही सगळ्यांना आपल्याला गवाही देतो। आम्ही परत एकदा आपल्या सगळ्यांना हार्दिक धन्यवाद देतो की आपण आज आम्हाला इथे बोलवले आणि इट इज इंडीड एन ऑनर की आपले इतके भव्य इमारतमध्ये जे 2005-7 नव्हता आणि एनिवे ते त्यावेळी आपण मला माहिती नाही की कुठे त्यावेळी कुठेतरी एक पत्रकार परिषदचे भवन होत आहे अशी आठवतो मला, पत्रकार भवन आहे जी पंचोक, परंतु ही जे आणि तिथे आम्ही गेलेले पण आहे बहुतेक काही बंदोबस्तासाठी आम्ही गेले होते तिथे, परंतु अशा भव्य इमारत प्रेस फ्रेटर्निटीसाठी नागपूरला तयार झालेली आहे, सगळे आपले नक्कीच आपले अभिमान आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि इट इज आय एम इंडीड प्रिव्हिलेज्ड अँड हंबल टू बी हिअर अँड सी यू इन सच लार्ज नंबर्स हिअर
and this association which had started in 2005 with some break in between has restarted, and I can assure you that this relationship would blossom in future, and we would have a very, very close relationship and a very, very close interaction with you in the days to come. Thank you very much. Dhanyavaad. साथ ही पुलिस कमिश्नर इन्होंने बताया कि शहर के फुटपाथों पर अवैध तरीके से स्ट्रीट फूड हो या कोई भी चीजें बेची जाती है, साथ ही कई फुटपाथों पर भिखारियों द्वारा अवैध कब्जा कर अपना बसेरा बना चुके हैं। ऐसे अवैध तरीके से फुटपाथों पर कब्जा किए हुए लोगों के खिलाफ महानगर पालिका के साथ मिलकर कार्रवाई की जाएगी, ऐसी जानकारी दी गई है। ये आई टोटली अग्री विथ यू, मैं इस इशू पे अपने लोगों को डिटेल वो इंस्ट्रक्शंस दिए हैं। बेगर्स, यूनोक्स, पीपल सेलिंग वॉट एवर आइटम्स ऑन दी सिग्नल्स अत्यंत इनडिसिप्लिन आणि सेफ्टीची दृष्टिकोनातून पण अत्यंत अनुचित आहे, त्याबद्दल कारवाई करायची आहे। जशा आपण म्हटले म्हणजे ज्यावेळी मी चार्ज घेतले त्यावेळी तर स्थिती कोविड फ्रंटवर अत्यंत गंभीर होती, तर त्यावेळी मिनिमम इंटरफेस पब्लिकशी यायला पाहिजे ही आमची भूमिका होती, म्हणून त्यावेळी हे पोस्टपोन करण्यात आला। बट डेफिनेटली दिस इज अ इश्यू अँड आय विल अश्युअर यू दॅट वी विल हॅव दी जंक्शन्स क्लिअर्ड ऑफ दीज एलिमेंट्स अँड इनफॅक्ट काही लास्ट वीकच आमची महानगरपालिका आयुक्तसोबत डिटेल चर्चा झाली, आणि फुटपाथवर पण जे अशा प्रकारचे बेगर्स किंवा अशा प्रकारचे लोक स्ट्रीट्सवर फुटपाथवर अतिक्रमण केलेले आहे त्यांना पण तिथून, कारण फॉर एक्झाम्पल कस्तुरचंद पार्कला जर आपण बघितले तर तिथे कोपऱ्यावर एक स्ट्रेचवर पूर्ण लोक कब्जा करून बेगर्स वगैरे बसलेले आहे, आणि तीच जाऊन चॉक वॉकवर ते जाऊन ते भीक वगैरे बेगरी करत असतात। तर वी हॅव आयडेंटिफाईड सच प्लेसेस आणि त्यावर महानगरपालिका आणि आमच्याकडून संयुक्त विद्यमानाने नक्कीच कारवाई। पुलिस कमिश्नर अमितेश कुमार इन्होंने कई विषयों पर बातचीत करते हुए पत्रकारों को जानकारी दी। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख, NBC News, नागपुर।